हॅलो फ्रेंड्स वेलकम टू द सपना होम स्कुलिंग यूट्यूब चॅनल अँड टुडे वी आर गोईंग टू लर्न अ पोएम टू पॉईंट वन ट्राय अगेन अँड दिस पोयम बिलॉंग्स टू युअर माय इंग्लिश बुक एट नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींना स्वागत आहे तुमचं सपना झम स्कुलिंग यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण ट्राय अगेन ही कविता शिकणार आहोत सो so, खूप इंटरेस्टिंग पोयम आहे पण या कवितेला सुरुवात करण्या अगोदर जर तुम्ही सपनाज होमस्कुलिंग या यूट्यूब चॅनलला नवीन असाल लगेच आमचं चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा म्हणजे तुम्हाला इयत्ता आठवीचे सगळे व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर दिसतील आणि सपनाज होमस्कुलिंग हा चॅनल फ्री आहे त्यामुळे बिंदासून तुम्ही सबस्क्राईब करू शकता मी आहे सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातनं आहे तुम्ही कोणकोणत्या भागात माझे व्हिडिओ बघता मला नक्की सांगाल हे फक्त आपल्या पर्सनल रॅपोसाठी आहे सगळ्यात पहिलं आहे वॉर्मिंग अप वॉर्मिंग अप म्हणजे काय जेव्हा आपल्याला कुठली पण एक्सरसाइज करायची असते तेव्हा सगळ्यात पहिलं आपण करतो की शरीराची हालचाल करून घेतो म्हणजे आपला होणारा व्यायाम खूप छान होतो तसंच आहे वॉर्मिंग अप म्हणजे आत्ता जी आपण कविता शिकणार आहोत ट्राय अगेन त्यासाठी आपल्याला मेंटल प्रिपेअर होणं किंवा आपला विचार तयार होणं कविता समजण्यासाठी सो इट इज सो इम्पॉर्टंट टू लर्न दिस वॉर्मिंग अप सेशन वी हॅव टू सॉल्व्ह दिस वॉर्मिंग अप सेशन तर फर्स्ट इज चिटचॅट चिटचॅट म्हणजे काय आपण जे गप्पा मारतो ना छोट्या छोट्या एकमेकांसोबत त्यांना चिटचॅट असं म्हणतात वॉट डू यू लाईक पोएम ऑर स्टोरीज सो जस्ट वी आर गोईंग टू सॉल्व्ह दिस ऑल आन्सर्स वॉट डू यू लाईक पोएम ऑर स्टोरीज आता हे माझी उत्तर मी लिहिली तर आय लाईक पोएम्स तुम्हाला स्टोरीज आवडत असेल तुम्ही स्टोरीज लिहा वॉट काइंड ऑफ पोएम डू यू एन्जॉय द मोस्ट आय लाईक नेचर पोएम प्रिसाइली तुम्ही उत्तर लिहू शकता असं गरजेचं नाही खूप मोठी मोठी उत्तर लिहिली पाहिजे प्रिसाइसली मी छोट थोडक्यात उत्तर डू यू थिंक पोएम कॅन इन्स्पायरस येस आय डेफिनेटली थिंक पोएम कॅन इन्स्पायरस म्हणजे कविता आपल्याला प्रेरणा देतात का हो नक्कीच येतात सो डू यू रिमेंबर एनी इज सच इन्स्पायरिंग पोएम तर वी शल ओव्हरकम वन डे ही मी कविता लिहिली आहे कारण सेवन स्टँडर्डला तुम्हाला वी शल ओव्हरकम वन डे ही कविता होती म्हणून मी तुमची तुमच्यासाठी सेवनची कविता लिहिली आहे नंतर वेन डीड यू लर्न ऑर लिसन टू इट त्यांनी विचारत मी कधी ऐकली होती तर आपल्याकडे सोपं उतर आय लर्न इन सेवन स्टँडर्ड वॉट मेसेज डू यू गेट फ्रॉम इट आपल्याला काय मेसेज मिळतो की बिलीव्ह युअर सेल्फ स्वतःवर विश्वास ठेवा अँड ट्राय हार्ड प्रयत्न करत राहा ओके वन ए फॉर्म ग्रुप्स ऑफ सिक्स इच म्हणजे सहा जणांचे गट तयार करायचे तुम्हाला everyone from फ्रॉम द ग्रुप share शेअर अँड एक्सपिरियन्स ऑर अ सिच्युएशन म्हणजे प्रत्येकाने काही अनुभव सांगायचा किंवा काही परिस्थिती सांगायची आहे वेअर ॲट फर्स्ट ही ऑर शी एक्सपिरियन्स फेल्युअर बट आफ्टर कंटिन्युअस एफर्ट्स अचीवड सक्सेस म्हणजे तुम्ही काय सांगायचं की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही काही कष्ट केले कष्ट पण नाही तुम्ही काही प्रयत्न केले आहेत आणि मग तुम्हाला यश मिळालंय पण खूप प्रयत्न करून मिळालंय असं काही अनुभव असेल तर तुम्ही, तुम्ही शेअर करा सांगा एकमेकांना बी डिसाईड विच एक्सपिरियन्स शेअर्ड इन द ग्रुप इज द रिमार्केबल आणि तुमच्या ग्रुपमधला कुठला अनुभव हा रिमार्केबल आहे फील द फ्लो चार्ट विथ द स्टेप्स टेकन फॉर सक्सेस आणि त्याचा फ्लो चार्ट तयार करायचं आहे मी एक फ्लो चार्ट तयार केलेला आहे मी आता इथे प्रत्येकाचा अनुभव वेगळा असेल मला माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल की मी स्वतः एक राष्ट्रीय खेळाडू आहे आणि मग मा माझी मा जेव्हा मॅचेस होते त्यावेळेस मग सिलेक्शन कमिटी असेल किंवा ते, ते एफर्ट्स करणं असेल आणि मग त्या सगळ्यामध्ये जे काही प्रयत्न करायचे होते आणि मग ते प्रयत्न करताना जसं एफर्ट्स घेतले गेले आणि प्रॅक्टिस करून करून मग ते सिलेक्शन झालं आणि मग फायनली आम्ही मी त्या नॅशनल टीममध्ये इन झाले तो सगळा जो प्रवास होता तो माझा एफर्टचाच प्रवास होता की फेल्युअर होऊन होऊन मग हो एफर्ट्स करून यश मिळणं सो so, मी थोडक्यामध्ये फक्त सिलेक्शन कमिटीचा एक एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर केलेला आहे इथे सपना वॉन्टेड टू टेक अ पार्ट इन नेटबॉल सपनाला नेटबॉल मध्ये भाग घ्यायचा होता शी वर्क हार्ड अँड प्रॅक्टिस नेटबॉल त्यासाठी तिने खूप प्रॅक्टिस केली नेटबॉल हा गेम शिकण्यासाठी नेटबॉल हा बास्केटबॉल सोबत रिसेंबल गेम आहे ज्यांना कोणाला माहित नसेल त्यांच्यासाठी नंतर हा फ्लो चार्ट म्हणजे वन बाय वन स्टेप आपण फ्लो करतो नेक्स्ट स्टेप अशी झाली की ऑन द सिलेक्शन डे सिलेक्शन डे जेव्हा होता तेव्हा सिलेक्शन कमिटी डिस्क्वालिफाय कर बट शी नेवर अप म्हणजे सिलेक्शन कमिटी जी होती तिनं काय केलं डिस्क्वालिफाय केलं पण तिनं गिवअप केलं नाही नंतर नेक्स्ट इयर सपना प्लेड सो नाइसली इन इंटर स्कूल मॅचेस म्हणजे ज्या स्कूलच्या मॅचेस असतात त्याच्यावर तिने एवढा छान परफॉर्मन्स केला की आफ्टर वॉचिंग अ परफॉर्मन्स शी गॉट सिलेक्टेड इन स्टेट टीम म्हणजे तिला तिचं सिलेक्शन झालं स्टेट टीममध्ये म्हणजे तिचं एफर्ट्स आहेत हे सगळे तर प्रत्येकाचे तुमचे असे एफर्ट्स किंवा तुमच्या परिश्रमाची वेगळी काय काय स्टोरी असेल कुणी आपल्या एखाद्या कॉम्पिटिशनबद्दल येऊ शकतात ड्रॉइंग असेल डान्सिंग असेल स्पीच असेल एल् क्वेश्चन असेल कुठल्या पण कॉम्पिटिशनबद्दल किंवा घरातल्या कुठल्या गोष्टीबद्दल सायकल चालवण्याच्या एक्सपिरियन्सबद्दल गाडी चालवायला तुम्ही लहान आहात काहींना गाडी पण चालवता येत असेल पण अशा कितीतरी गोष्टी की पोहायला शिकणं असेल की आपण सुरुवात करतो फेल्युअर होतो पण आपण अप करत नाही आणि फायनली आपल्याला सक्सेस मिळतो नेक्स्ट क्वेश्चन आहे सी द इमेजेस रिअरेंज अँड राईट द प्रॉपर लाईन नंबर फॉर इच फ्रॉम दोज गिवन बिलो म्हणजे तुम्हाला इथे काही पिक्चर दिलेले आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याचे नंबर द्यायचे आहेत आता हे घ्या मी तुम्हाला इथे नंबर लिहून दिलेले आहेत पहिलं काय आहे द स्पायडर क्लाइम्ब अगेन अ लिटल हायर तर इथे सगळ्यात पहिलं येणार आहे इथे की स्पायडरनं सुरुवात केली आहे चढायला नंतर सेकंड यट इट डिड नॉट गिव अप अँड क्लाइम्ड हायर अँड हायर तर सेकंड बघा त्यानं गिवअप नाही केलं तो चाललाय पुढे 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 चाललाय इट थर्ड ए इट स्लिप्ड अँड फेल डाऊन तिथे बघा इथे तो काय झाला वरून खाली पडला फोर्थ आहे अ स्पायडर बिगॅन टू क्लाइंब अ वॉल आणि ते, ते फोर्थ दिसते पिक्चर त्याने परत चालायला सुरुवात केली आहे फिफ्थ फायनली इट रिच द टॉप आणि फायनली तो काय झाला तो टॉपवर गेलाय सिक्स इट फेल डाऊन अगेन अँड द सेकंड टाईम म्हणजे हे सहावं आहे की तो फेल डाऊन झाला आणि परत खाली पडला मॉरल काय ट्राय ट्राय बट डोंट क्राय असंही म्हणू शकता किंवा असंही म्हणता येईल सक्सेस ऑलवेज बिहाइंड द हार्ड वर्कर म्हणजे जो कष्ट करतो त्याच्या मागे यश नक्की मिळतं ज्यांचं गोंधळ होत असत त्यांच्यासाठी सांगते हे सगळे जे नंबर आहे त्यांचा सिक्वेन्स नाही चढण्याचा जे सेंटेन्स आहे त्याला मॅच होणारे नंबर आपण इथे दिलेले आहेत ही जी पोयम आहे ट्राय अगेन तर ही पोयम आपल्याला काय शिकवतीय प्रयत्न करा प्रयत्न करा आणि प्रयत्न करा या तान तान आपने आपने वर्थ 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 तर या कवितेला आपण एकदा रीड करूयात आणि त्यानंतर आपण याचा वर्ड टू वर्ड मिनिंग समजून घेऊया तर प्रत्येक शब्दाचा तुम्हाला अर्थ जर कळाला तर तुमच्यासाठी शिकणं खूप सोपं होईल Tease a lesson you should heed. Try again, try again. If at first you don't succeed, try again, try again. Then your courage should appear. For if you will persevere, you will conquer. Never fear. Try again, try again. Once or twice, though you should fail, try again. Try again, try again If you would at last prevail Try again, try again If we strive, tease no disgrace through, we do not win the race What should we do in that case? Try again, try again If you find your task is hard Try again, try again Time will bring you your reward

त्यासाठी तु तुम्हाला प्रयत्न करत राहावं लागणार आहे आणि हा धडा तुम्ही शिकणार की प्रयत्न करत राहा प्रयत्न करत राहा इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड कदाचित पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला यश नाही मिळणार आहे कदाचित ट्राय अगेन प्रयत्न करा प्रयत्न करा देन युअर करेज शूड ॲपियर मग इथे तुमच्या धैर्याची परीक्षा घे तुम्हाला धैर्य दाखवायचं आहे कारण सुरुवातीला आपण कुठली पण गोष्ट करायला गेलो उदाहरणार्थ तुम्ही पोहायला गेला तर काहीतले काही जण तुमच्यामधल्या अगदी सहज मुलं मुली विहिरीत पण पोहू शकत असतील नदीत पोहू शकत असाल पण ज्यांनी सुरुवात केली असेल त्यांच्यासाठी पहिली सुरुवात कदाचित सुरुवात होती पण नंतर भीती वाटली असेल तर त्यासाठी त्यांना धीर दाखवणं धाडस उभं करणं हे गरजेचं पडलं असणार आहे फॉर इफ यू विल पर्सिवर परसिवर म्हणजे काय की कीप ट्राईंग टिल वन अचीवर म्हणजे तुम्ही पर्सिवर म्हणजे मिळवणार आहे तुम्ही खेचून आणणार आहे यश तुम्ही यश मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे सातत्याने म्हणजे फॉर इफ यू विल पर्सिवर यू विल कॉन्कर कॉन्कर म्हणजे काय माहिती का एखाद्या गोष्टीवर ताबा घेणं की कॉनकर नेवर फिअर ट्राय अगेन तुम्ही कधी घाबरू नका तुम्ही सगळं प्राप्त कराल मिळवाल ते सगळं तेव्हा सतत प्रयत्न करा वन्स ऑर टॉईस किती वेळा प्रयत्न करायला लागेल एकदा कराल दोनदा कराल डो दो, यू शूड फेल यू शूड फेल म्हणजे काय कदाचित तुम्ही फेल व्हाल ना नाही अपयशी व्हाल ट्राय अगेन इफ यू वूड ॲट लास्ट प्रिवेल प्रिवेल मीन्स टू गेन मास्टरी म्हणजे एखाद्या गोष्टीवरती काय होतं आपलं वर्चस्व हो, आपण एकदम त्याच्यामध्ये मास्टरी मिळवतो प्रभुत्व मिळवणं जे म्हणतो ना आपण तर आपण त्याच्यामध्ये एकदम प्रभुत्व मिळवतो त्याला आपण म्हणतो प्रिवेल म्हणजे इफ यू वूड ॲटलास्ट प्रिव्हेल की आपण एक गोष्ट सातत्याने करत राहिलो सातत्याने करत राहिलो तर ते त्याच्यामध्ये आपण काय होतो मास्टर होतो ट्राय अगेन प्रयत्न करा प्रयत्न करा इफ यू स्ट्राईव इज नो डिस्ग्रेस म्हणजे काय स्ट्राईवचा अर्थ काय आहे ट्राय व्हेरी हार्ड किंवा स्ट्रगल म्हणजे तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करताय इफ यू स्ट्राईव तुम्ही खूप प्रयत्न करताय खूप प्रयत्न करताय प्रयत्नांची पराकाष्ठा करताय पण याचा अर्थ नो डिस्ग्रेस म्हणजे लाजीरवाणी किंवा शर्मेची गोष्ट नाहीये डिस्ग्रेसचा अर्थ काय आहे की लॉस ऑफ रिस्पेक्ट जे एखादा म्हणतो ना की माझा अपमान झाला मी एवढा प्रयत्न केला तरी मला यश आलं नाही खूप लोक अशी बघायला मिळतात की जी काय करतात आत्महत्या करणं जीव देणं असे मार्ग निवडतात नाही यश मिळालं म्हणून पण त्यांनी एक लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा ते पहिला प्रयत्न करतात तेव्हा कदाचित यश नाही मिळणार दुसरा प्रयत्न करतात तेव्हाही नाही मिळणार तिसरा चौथा पाचवा सहावा पण प्रयत्न करण्यामध्ये आता त्यांची सुधारणा झाली आहे प्रत्येक वेळी ती कृती करायला लागणारा वेळ कमी असतो किंवा ती त्यामध्ये येणारी सुबकता जास्त चांगली असते हे प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे अपयश मिळणं ही कुठल्या प्रकारे लाजीराणी गोष्ट नसते कारण तुम्ही यशाच्या दिशेने एक पाऊल टाकत असता म्हणून स्ट्राईव्ह वी स्ट्राईव्ह म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करा सो so, त्याला म्हणायचं की स्ट्राईव्ह अर्थ आहे व्हेरी हार, हार्ड व्हेरी व्हेरी हार्ड अँड स्ट्रगल दो वी डू नॉट विन द रेस म्हणजे काय आपण नाही जिंकलो नाही जिंकलो आपण स्पर्धा रनिंग रेस नाही जिंकलो काय होणार आहे दहा जण रनिंग करतात त्यावेळेला एकच कुणीतरी जिंकतो दुसरा मागे तो तिसरा म्हणून काही धाववा वाईट असतो का किंवा चुकीच असतो का, का नाहीच त्यानं प्रयत्न तितके शंभर टक्के केले असेल तर हरलं तर हरलं ना पण प्रयत्न तर केले प्रत्येक वेळी प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे व्हॉट शुड वी डू इन दॅट केस मग आपण अशा वेळी काय करू शकतो आपण एकच करू शकतो प्रयत्न करणे प्रयत्न करणे तुमच्यातलं कोणी मला टीचर किती वेळा प्रयत्न करायचा सतत अपयश येतं आपण पद्धत बदलूया आपण पद्धत बदलून बघूयात की या प्रकारे करून बघितलं तर यश नाही मिळते म्हणजे खोटारडेपणा करायचा का लांड्याला बडा करायचा का नाही प्रामाणिक प्रयत्न करायचा पण प्रयत्न करताना होणाऱ्या चुकांचं अवलोकन पण आपल्याला शिकायला पाहिजे करता यायला पाहिजे सो so, ट्राय अगेन करत राहू करत राहू एखादा नेमबाज असतो नेमबाजी करतो अथक अथक प्रयत्न करतो आणि प्रयत्न केल्यानंतर त्याला यश मिळतं म्हणजे यश मिळणं जे असतं ना ते इतकं सोपं नसतं त्यासाठी आपल्याला काय करायला लागणार आहे ट्राय अगेन प्रयत्न करणं If we find your task is hard, is there, इफ यू फाईंड युअर टास्क इज हार्ड म्हणजे जर आपल्याला असं दिसलं इफचा अर्थ काय इफ इज कंडिशन क्लॉज आहे हा कंडिशन आहे इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड तुम्हाला असं दिसलं की तुम्हाला जे मिळालं आहे टास्क तो खूप हार्ड आहे तुम्हाला सांगितले जा स्पीच द्या चला माय uh, माय फेवरेट सब्जेक्ट स्पीच द्या अरे आता काय करायचं मराठी ते येते बोलता इंग्लिशमध्ये येतच नाही आता कसं करू मी मला काय सुधरत नाही सर अचानक नाही मला जमणार आहे घरी जाऊन प्रॅक्टिस करतो हे करतो ते करतो थांबा होल्ड करा एक श्वास घ्या खोल उभे राहा आणि बोलायचा प्रयत्न करा बघा जमत की नाही स्वतःवर विश्वास ठेवा वाक्यांची जुळवजुळ करा जमणार काहीतरी जमणार जे तुम्हाला असं वाटलं ना की हार्ड टास्क ट्राय अगेन फक्त प्रयत्न करा जमेल नाही जमणार अवघडे कसं करू काय करू असं विचारत न पडता प्रयत्न करा टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड आणि ही जी वेळ असते ना ती आपल्याला आपलं बक्षीस नक्की देते खूप मोठ्या लोकांच्या तो तोंडात म्हाताऱ्या लोकांच्या तोंडात तो ऐकलं असेल की अरे देव येते तो वर का आपल्या कर्माची फळ आपल्याला देतो ते तसंच आहे तुम्ही प्रयत्न करा तुम्हाला यश मिळणार आहे ट्राय अगेन त्यासाठी सतत प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे ऑल दॅट आदर फोक कॅन डू फोक म्हणजे काय इथे फोकचा अर्थ आहे लोक म्हणजे त्यांना असं म्हणायचं ऑल दॅट अदर फोक कॅन डू बाकी काय करतात वाय का विथ पेशन्स मी नॉट यू आणि तुमच्यामध्ये ते पेशन्स नाही आहे का धीर धरणं आपण म्हणतो ना पेशन्स नाही आहेत का तुझ्यात हा शब्द खूपदा ऐकला असेल पेशन्स म्हणजे धीर नाही आहेत का ओन्ली कीप दिस रूल इन व्ह्यू ट्राय अगेन एकच नियम आहे या सगळ्याचा की फक्त प्रयत्न करत राहा प्रयत्न करत राहा आणि प्रयत्नच करत राहा सो पेशन्स मीन्स कपॅसिटी टू ॲक्सेप्ट डिले विदाऊट लुझिंग होप म्हणजे आशा न सोडता धीर धरणं यालाच पेशन्स असं म्हणतात अतिशय सुंदर आणि इन्स्पायरिंग अशी कविता आहे ही कविता आपली सांगून झाली आहे तेच याचा वर्कशॉप आहे तो मी तुम्हाला सोडून देणार आहे पूर्णपणे सो या वर्कशॉपचा व्हिडिओ मी तयार करेल जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रमैत्रिणींना कमेंट करून सांगा कसा वाटला आणि सपना झूम स्कुल्क चॅनलला नवीन असाल तर नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा बाय